एकनाथ शिंदे हा मजबूत माणूस आहे, तो रडणारा माणूस नाही आहे, तो खरा ते शिवसैनिक आहे, एकत्रितपणे शपथ घेतलेली आहे. त्यामुळं राजकारणामध्ये कुठली गोष्ट अशी घेऊ शकत नाही. जसं एकनाथ शिंदे यांचं बंड कोणाच्या स्वप्नामध्ये नव्हतं. मुख्यमंत्रीपद माझ्या पक्षाला दिलं तर फार मोठी गोष्ट आहे. आम्ही अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देऊ. चवळीमधले कार्यकर्ते होते, भाजपचे असले तरी दलित समाजावर त्यांचं अत्यंत जवळचं त्यांचं नातं होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल त्यांना प्रेम होतं आणि त्यांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी त्यांच्या पत्नीची आपण भेट घेतलेली आहे आणि 16 तारखेला जी शोकसभा आहे त्या शोकसभेला सुद्धा मी उपस्थित राहणार आहे. साहेब, उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदे मातोश्रीवरती येऊन रडले आणि म्हटले की ईडीकडून आतमध्ये टाकलं जाईल, त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली आणि शिवसेनेसाठी सत्ता पडली, असं म्हणणं आहे त्यांचं. आदित्य ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदे मातोश्रीवरून रडले म्हणूनच उद्धव ठाकरे तोंडावर पडले. म्हणजे रडले की नाही आता रडण्याच विषय नाही आहे. आणि एकनाथ शिंदे हा मजबूत माणूस आहे, तो रडणारा माणूस नाही आहे, तो खरा ते शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरेंचा तो अनुयायी आहे. त्यामुळं रडणारं काम जे आहे ते रडणारं काम त्यांच्याकडून होईल असं मला वाटत नाही आहे. त्यामुळं ते रडले आहेत अशा पद्धतीचा जो आरोप आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि रडण्याचा अजिबात विषय नाही. एकतर बी जे पीला सोडून जो आला आणि त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत केलेला होता त्यामुळंच एकनाथ शिंदे यांनी बंड केलेलं आहे. ईडीच्या वगैरे सीबीआयच्या इन्क्वायरीला घाबरून त्यांनी असं केलं आहे असा त्यांचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. मध्यंतरी अजित पवार नॉट रिचेबल होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की अजित पवार भाजपसोबत जातील आणि आता असं म्हटलं जात आहे की सुप्रीम कोर्टाचा जर निकाल आला तर त्यानंतर 15 ते 20 आमदार घेऊन अजित पवार हे भाजपसोबत जातील. तुम्हाला काय वाटतं नेमकं, असं उत्तरतील का? असं वाटतं की अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम अनेक वर्षांपासून सुरू केलेलं आहे. पवारसाहेबांनी त्यांना अनेक वेळेला न्याय दिलेला आहे आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद असेल किंवा मोठी जबाबदारी असेल त्यांना दिलेली आहे. त्यामुळं मध्यंतरी ते आजारी असल्यामुळं ते नॉन रिचेबल होते. त्यांनी नंतर ते स्पष्ट केलेलं आहे की मी आजारी असल्यामुळं माझा फोन बंद होता. आणि आता अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत की अजित पवार बीजेपीमध्ये जाणार. मला असं वाटत नाही की अजित पवार बीजेपीमध्ये जातील, पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहे, त्यांची मैत्री अत्यंत चांगली आहे. एकदा दोघांनी एकत्रितपणे शपथ घेतलेली आहे. त्यामुळं राजकारणामध्ये कुठली गोष्ट अशी घेऊ शकत नाही. जसं एकनाथ शिंदे यांचं बंड कोणाच्या स्वप्नामध्ये नव्हतं, एवढे आमदार त्यांच्यासोबत जातील हे कोणाला वाटले नव्हतं. परंतु माननीय उद्धव ठाकरे यांना कंटाळून किंवा त्यांच्या भूमिकेला कंटाळून एवढे आमदार फुटून एकनाथ शिंदेसोबत गेले. त्यामुळं राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं. तर अजित पवार येतील असं मला वाटत नाही आहे, पण जर आले तर त्यांचं स्वागतच आहे. पण नाराजी अजित पवारांची पाहायला मिळतीय, गेल्या 15 दिवसापासून नाराजीचा सुरू सध्या सुरू आहे. हां ठीक आहे, काय नाराजी असेल काय नाराजी आहे की मला माहीत नाही आहे, पण काय करायचं असेल त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार अजित पवार यांना आहे. तर ते मागच्या वेळेला ज्या अर्थी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते गेले होते, तर आता ते जाणारच नाहीत असं म्हणता येणार नाही आहे. ते जाऊ शकतात. आता मी ऑफरचा विषय नाही. आता नाही, माझ्या पक्षामध्ये आले तर आनंदच आहे. म्हणजे अजित पवार हे सक्षम नेते आहेत, ॲक्टिव्ह नेते आहेत, मराठा समाजाचे ते नेते आहेत, पवारसाहेबांच्या जवळ ते अनेक वर्ष राहिलेले आहेत. त्यामुळं माझ्याजवळ ते आले तर मला फार मोठा आनंद होईल. मुख्यमंत्रीपदासाठी किंवा RBIचं होऊ शकतं, कारण की इतर राज्यात पण सत्ता यायला आता सुरुवात झाली, मग महाराष्ट्रात. तुम्हाला काय वाटतं, त्यावेळेस खरंच शिवसेना होती का नाही? नाही, त्याबद्दल काय मला माहिती नाही. म्हणजे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्टेटमेंट जरी केलेलं असलं तरी तिथे शिवसैनिक होते की नव्हते याबद्दल मला काय माहिती नाही आहे. त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही आहे. चला अशक्य आहे, पण इतर जी काही जबाबदारी आहे जर ते माझ्या
पक्षामध्ये आले तर त्यांना मग मंत्रिपद देण्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. मुख्यमंत्री तर आता माझ्या पक्षाचा होणार नाही, माझ्या पक्षाचे आमदार नाही आहे, त्यामुळे मुख्यमंत्री होणार नाही. काय होऊ शकतं साहेब, काय होऊ शकतं जर जर मुख्यमंत्रीपद माझ्या पक्षाला दिलं तर फार मोठी गोष्ट आहे. आम्ही अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देऊ. बाबरी मस्जिद प्रकरणी चंद्रकांत पाटलांनी विधान केलेलं होतं की बाबरी मस्जिद पाडत असताना शिवसैनिक तिथं नव्हते, शिवसेनेचा काही संबंध नाही. आणि याआधी आपण पाहतो बाळासाहेब ठाकरेच म्हणालेले होते की तिथं जर शिवसैनिक असेल तर आम्हाला अभिमान आहे. एक प्रकारे त्यांनी शिवसेनेचं तिथलं जे काही नेतृत्व होतं किंवा त्यांचा जो सहभाग होता तोच नाकारलेला आहे. आणि यावरून भाजपमधलेच नेते चंद्रकांत पाटलांवरती